शेतकऱ्यांच्या पोटाला चिमटा बसल्यावर तो रागानं रस्त्यावर येतो आणि आंदोलनामध्ये सहभागी होतो. जर कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत असं केंद्र सरकार बोलत असेल तर शेतकरी या कृषी कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरला नसता असा टोला देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. जनता दरबारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी भवनमध्ये आले असता माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. पवार साहेब काल राष्ट्रपतींना भेटले आहेत, त्यावेळी त्यांनी या कायद्यावर काय केलं पाहिजे हे सविस्तर मत मांडलंय. केंद्रातील वरिष्ठ मंत्री शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करीत आहेत, परंतु तोडगा अजूनही निघत नाही. केंद्र सरकार कायद्यात काही प्रमाणात बदल करणार असल्याचं सांगतंय, मात्र स्पष्ट करत नाही असं देखील ते म्हणाले. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतोय आणि राज्यात रक्ताचा तुटवडा भासतोय, त्यानिमित्तानं आम्ही रक्तदान शिबिरं घेत आहोत असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं आहे.